खसाना तुझना संग लुक लुक नारा दिवा बनवा जिहारी धूम सलराया जी रात भरी आता नवा। शाळेच्या वर्गात गणवेश घालून गाणं गाणारा हा आहे जयेश खरे। अवघ्या 10-11 वर्षाचा जयेश सध्या 6वीत आहे। नगर जिल्ह्यात एका छोट्याशा खेड्यात राहणारा जयेश घरची गरिबी सोसत तो शिक्षण घेतोय, पण त्याला एक अशी श्रीमंती मिळाली आहे ज्यामुळे त्याचा गवगवा हा जगभरात झालाय। चंद्रमुखी सिनेमातलं एक गाणं त्याने वर्गात गायलं आणि कुणीतरी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि जयेश रातोरात स्टार झाला। त्याच्या इवल्याशा गळ्याला लाभलेला गोडवा ऐकून त्याचं प्रचंड कौतुक होत आहे। ऐका जयेशच्या आवाजातलं तेच गाणं। इतकंच नाही तर जयेशचं हे गाणं प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांनी ऐकलं। त्यांनी जयेशशी संपर्क केला आणि त्याला थेट सिनेमात गाणं गायची संधी दिली। आणि ज्या सिनेमात जयेश गाणं गातोय तो सिनेमा असा तसा नाहीये, तर तो आहे महाराष्ट्र शाहीर साबळे यांच्या आयुष्यावरील सिनेमा। सिनेमात शाहीर साबळे लहान असताना जे गाणं गाणार आहेत त्याला जयेशच्या आवाजाचा साज असणार आहे। खरं तर अजय अतुल यांनी जयेशला मुंबईला आणून एका हॉटेलमध्ये त्याची राहण्याची सोय केली। यशराज स्टुडिओची भव्यता बघून जयेश आधी भांबावला, पण अजय अतुल यांनी 2 दिवस त्याची तालीम घेतली आणि त्याच्या आवाजातील गाणं गाऊन घेतलं। तुमच्याकडे कला असेल, त्यावर तुम्ही मेहनत घेत असाल, तर तुम्ही कुठे राहता, तुमची परिस्थिती कशी आहे किंवा तुमचं वय किती आहे या सगळ्या प्रश्नांना उडवून लावता येतं। हेच जयेशनं सिद्ध करून दाखवलंय। इवल्याशा वयात त्याने जोपासलेली कला, त्यावर त्याने केलेला रियाज, यामुळे जयेशला नव्या संगीतमय जगाचं अवकाश मिळालंय। प्रचंड कष्टातून जयेश इथपर्यंत पोहोचला, त्याची जिद्द पाहता मिळालेलं हे आभाळ आपल्या आवाजाने तो नक्कीच सजवून टाकेल यात काही शंका नाही। जयेशचा हा आवाज आणि त्याला मिळालेली संधी याविषयी तुमची काही मतं असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा। हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।